भंडारा में एक हैरान कर देने वाली घटना सामने आई है, जहां एक युवक पर मस्ती मजाक भारी पड़ गया। आपसी विवाद में दोनों मित्रों ने अपने ही दोस्त का खून कर दिया। इस मामले के दोनों आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर दिया है। भंडारा में एक ऐसी घटना हुई जहां एक साथ घूमने गए दोस्तों ने एक दूसरे का मजाक उड़ाया और आपसी विवाद में दो युवकों ने अपने ही दोस्त की हत्या कर दी। अदयाल थाना क्षेत्र के तीरी मिंसी में दोस्त की हत्या के मामले में दो आरोपियों को गिरफ्तार किया गया है। आरोपियों की पहचान 27 वर्षीय कुशल सुरेशराव भरने और 21 वर्षीय निखिल हमदेव मेश्राम के रूप में हुई है, जबकि मृतक की पहचान 27 वर्षीय बाला उर्फ राकेश रामभाव कुवे के रूप में हुई है। काल संध्याकाळच्या वेळी राकेश कुवे जो सदर गुन्ह्यामध्ये मयत आहे, राकेश उर्फ बाळा कुवे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र कुशल भरणे आणि निखिल मेश्राम असे तिघेजण भंडारामध्ये एका दारूच्या बत्त्यावरती दारू पिण्याकरता एकत्र बसले होते। त्या ठिकाणी दारू पिऊन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठरवला की आपण जेवायला जायचं आहे ठरवाडला, परंतु त्याच्या अगोदर आपसामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या कारणामुळं दोघांमध्ये वाद झाले। कुशल आणि बाळू दोघांमध्ये वाद झाले। त्याच्यानंतर जेवणाचं कार्यक्रम ठरवल्यानंतर तिघे निखिल मेश्राम बाळा कुवे आणि कुशल भरणे हे तिघेजण भरगावला जाण्यासाठी बाहेर निघाले। त्याच्यानंतर ठरलं की मध्ये जंगल फिरायचं आहे, जंगल फिरण्यासाठी बाहेर गेले। जंगल फिरता फिरता लघुशंकेसाठी गाडी थांबवली। त्या ठिकाणी जो कुशल भरणे आहे हा लघुशंकेसाठी थांबला। त्यानंतर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली मैताने की अजूनही आपण जंगल फिरू। त्यावेळी कुशल भरणेने सांगितलं आता आपण पुढे जायचं नाही, आपण परत जाऊ। त्यावरून परत वाद झाला। त्या जो मयत आहे त्याच्याजवळ चाकू होता, चाकूसोबत घेऊन गेले होते, कारण जंगलामध्ये काही अडचण नको म्हणून ते ठरवून चाकू घेऊन गेले होते। तो चाकू हातात घेऊन त्याच्याशी बोलत असताना आरोपीने कुशल भरणेने त्याच्या हातातला चाकू घेऊन त्याच्या छातीवरती आणि हातावरती वार करून त्या ठिकाणी त्याला ढकलून दिलं आणि खाली पडून हे दोघे परत निघून आलेले आहेत। यामध्ये तांत्रिक आणि CCTV याची मदत घेऊन माननीय पोलीस अधीक्षक वसंत जाधव सर तसेच अपर पोलीस अधीक्षक भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सायबरचं पथक MPI पाटील आणि त्यामधील कर्मचारी सुनील गजबीये आणि सुमेध यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि सध्या आरोपी खड्याळ पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। अटकेची प्रक्रिया चालू आहे। दोन आरोपी आहेत, कुशल भरणे आणि निखिल मेश्राम हे दोन आरोपी आहेत। 302 गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये दोन्ही त्यामध्ये सामील असल्या कारणाने या दोघांनाही पोलीस ताब्यात घेण्यात आलेलं आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।